सध्या लोकांना गुळाचा चहा मोठ्या प्रमाणात आवडायला लागलाय. त्यामुळेच शहरात रस्त्याच्या टपरीवरती मोठ्या अक्षरात येथे गुळाचा चहा मिळेल असे बोर्ड लावलेले दिसतात. तर टपऱ्यांसमोर चहा प्रेमींच्या लागलेल्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळेच गुळाच्या चहाची क्रेज ही तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे हे आपण नाकारू शकत नाही. मात्र आपण भीतोय तो गुळाचा चहा आरोग्यासाठी योग्य आहे की अयोग्य याबाबत अनेक मतभेद आहेत. शिवाय आयुर्वेदामध्ये दूध आणि गुळ यांना विरुद्ध अन्न असं म्हटलंय. त्यामुळे गुळाचा चहा पिण्याला आयुर्वेदात तरी मान्यता नाही, कारण गुळ आणि दुधाला ते विरुद्ध आहार मानतात. तर विरुद्ध आहार म्हणजे असं काही की जे अन्न पदार्थ त्यांच्या चुकीच्या मिश्रणामुळे आपल्या शरीरात विष तयार करू शकतात आणि त्याचा आपल्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही पदार्थाचं मिश्रण करताना त्याचा आरोग्यावर काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा असा सल्ला आयुर्वेद तज्ञ देतात. आयुर्वेद तज्ञ असं देखील म्हणतात की अन्न पदार्थाचे चुकीचे मिश्रण कोणते ते आपण आधी जाणून घेतलं पाहिजे. केळी आणि दूध, दूध आणि मासे, मध आणि तूप या पदार्थांचं मिश्रण आयुर्वेदानुसार चुकीचं मानलं जातं. त्यामुळे जे दूध आणि गुळ हे एकत्र केल्यास ते शरीराला हानिकारक करू शकतात असं मत आयुर्वेद तज्ञ देखील व्यक्त करतात. त्यांच्या मते अनेक पदार्थांच्या चुकीच्या मिश्रणामुळे शरीरात विष तयार होऊ शकतं. प्रत्येक अन्नाची एक वेगळी गुणवत्ता असते, त्यानुसार हे दुधाची गुणवत्ता थंड आहे आणि गुळ उष्ण आहे. त्यामुळे आपण जेव्हा उष्ण अन्न शीत ऊर्जायुक्त अन्नामध्ये मिसळतो तेव्हा ते चुकीचं मिश्रण होतं आणि त्यामुळे आपणाला पित्तासह आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.